येथे श्री बसोबा देवीच्या यात्रे निमित्त आंतरराज्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मलिकवाडेतील श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित आंतरराज्य मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी रात्री अत्यंत चुरशीने पार पडला. यामध्ये मेक्कळकी संघाने प्रतिस्पर्धी निडगुंदी संघावर अगदी निसरता विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 संघांचे सामने आणि त्यानंतर साखळी सामने खेळवण्यात आले. नंतर स्पर्धेचे उपांत्य सामने आणि अंतिम सामना रंगला. उपांत्य सामन्यात पराभूत झालेला कुरुंदवाड संघ आणि कर्वे संघात तृतीय क्रमांकासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यामध्ये कर्वे संघाने विजय प्राप्त करीत तृतीय क्रमांक पटकविला, तर कुरुंदवाडच्या संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघांना अनुक्रमे 10,000, 7,000, 5,000, 3,000 रुपये रोख आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी झालेल्या लढती दरम्यान प्रेक्षकांची मिळालेली दाद, कमिटीचे नेटके नियोजन यावर खेळाडूंनी बोलताना समाधान व्यक्त केले. कार्यक्रमात पुढील वर्षीही खेळांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. बक्षीस वितरण प्रसंगी राज्य JDS उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मलिकवाड काँग्रेस प्रमुख पुंडलिक खोत, सत्ताधारी गटनेते राजेंद्र पाटील, मल्लिकार्जुन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन AD इंगळे, माजी तालुका पंचायत सदस्य AA इंगळे, संभाजी पाटील, अजित ठोंबरे, दिलावर नदाफ, विष्णू केरुरे, संदीप भोजने, निवास करजके, यात्रा कमिटीचे चेअरमन अण्णासाहेब केरुरे, दिलीप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोत, अप्पासाहेब नाईक, अक्षय इंगळे, संजय वडगावे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह मान्यवर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.